हे औद्योगिक शहर आहे, वस्त्रोद्योगातलं अतिशय चांगलं नावाजलेलं शहर आहे. इथला उद्योग व्यवसाय वाढायला लागलाय, अजूनही वाढणार आहे. इचलकरंजीतल्या वस्त्रोद्योगातल्या प्रक्रिया उद्योग, उदाहरणार्थ प्रोसेस मुळे पंचगंगा नदीचं प्रदूषण फार मोठ्या प्रमाणात वाढतं. या संबंधीचं शासनानं कार्यवाही करायला पाहिजे, मदत करायला पाहिजे आणि हे प्रदूषण थांबवायला पाहिजे. यासाठी मी 2002 ला पहिल्यांदा कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट बांधला 12 MLD चा इचलकरंजीला, 1.2 MLD चा लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमध्ये आणि 1.5 MLD चा पार्वती इस्टेट मध्ये मंजूर केला होता, पण त्याने तो बांधला नाही. आता इचलकरंजीला 12 MLD चा आणि लक्ष्मी औद्योगिक वसाहतीतला ETP सुरू आहे, पण त्याची क्षमता कमी आहे आणि तो प्रायमरी ट्रीटमेंट प्लांट. आता प्रदूषणाचा तक्रारी वाढायला लागले, उद्योगाची कॅपॅसिटी सुद्धा सगळ्यांनी वाढवलेली आहे. 2002 ला इचलकरंजीच्या प्रोसेसिंग व्यवसायाची कॅपॅसिटी गृहीत धरून त्यावेळी खरी कोणीही माहिती दिलेली नव्हती, तरी सुद्धा त्यांच्याकडे असलेल्या मशिनरी अंदाजित ते गृहीत धरून आम्ही 12 MLD काढलं 2002 साठी आणि तो बांधला. आज 2024 ला त्याची कॅपॅसिटी वाढलेली आहे, उद्योग वाढलेले आहेत, प्रोसेस हाऊस वाढलेले आहेत. त्यामुळं परत या सगळ्या बाबीकडं शासनानं लक्ष द्यायला पाहिजे, याच्यासाठी माझा आग्रह होता. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे मी सातत्यानं पाठपुरावा करत होतो, उपमुख्यमंत्री महोदयांच्याकडे सातत्यानं प्रयत्न करत होतो. या सगळ्यावर मध्यंतरी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाने, ज्यांच्याकडे प्रदूषण विभागाचे मंत्री म्हणून सुद्धा सन्माननीय मुख्यमंत्रीच आहेत, त्यांनी या विभागातला या प्रश्नामध्ये लक्ष घालायला मुख्यमंत्र्यांचे सचिव माननीय खारगे साहेबांना त्यांनी सूचना केलेल्या होत्या आणि त्यांच्या स्तरावर मध्यंतरी एक बैठक झाली. त्याच्यामध्ये उद्योग विभागाचे सचिव, वस्त्रोद्योग विभागाचे सचिव, प्रदूषण विभागाचे सचिव, MIDC चे त्यांचे अधिकारी आणि इतर संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांची एकत्रित चर्चा खारगे साहेबांच्याकडे झाली. त्या बैठकीमध्ये इचलकरंजीच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलवलं होतं. याच्यामध्ये मी सातत्यानं इचलकरंजीच्या जे काय क्लस्टर प्लांट, इचलकरंजीचा हा ETP प्लांट चालवणारी बॉडी आहे, असोसिएशन आहे, त्यातले प्रमुख मोगे म्हणून आहे. संदीप मोगेंशी या विषयावर माझ्या 2-4 वेळा बैठका झाल्या. अहमदाबादला एक कंपनी आहे, त्या अहमदाबादच्या कंपनीकडनं त्याने DPR तयार करून घ्यायला सांगितलं होतं. मला विचारलं, मी करून घ्या सांगितलं. त्या DPR चं प्रेझेंटेशन माननीय खारगे साहेबांच्या बैठकीत झालं. त्या DPR मध्ये झालेल्या बैठकीच्या प्रेझेंटेशन प्रमाणे त्याचे मिनिट्स तयार झाले. त्याच्या 3 विभागाने त्या इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट साठी लागणारे पैसे द्यावेत असं ठरलं. त्यातला पहिला विभाग होता इंडस्ट्रियल विभाग, दुसरा वस्त्रोद्योग विभाग आणि तिसरा विभाग होता तो म्हणजे प्रदूषण विभाग.
या तिन्ही विभागातनं कॉन्ट्रीब्युशन देऊन त्यांनी हा प्रोजेक्ट पुरा करावा अशा पद्धतीची चर्चा त्या बैठकीत झाली होती. त्या प्रोजेक्टचा खर्च 531 कोटी रुपये त्या प्रोजेक्टचा खर्च आला होता. 531 कोटी रुपयाच्या त्या प्रोजेक्टच्या खर्चामधला 50% वाटा हा MIDC ने उचलावा, 25% वाटा हा वस्त्रोद्योग विभागाने उचलावा आणि 25% वाटा हा प्रदूषण विभागाने उचलावा अशा पद्धतीची चर्चा आणि त्याचे त्या बैठकीत निर्णय झाला. त्याचे मिनिट्स तयार झाले. ते मिनिट्स सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेला पाठवण्यात आले. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी मार्च महिन्यामध्ये मार्चच्या शेवटला या मिनिट्सला मंजुरी दिली. या 531 कोटीच्या खर्चाला आणि 3 विभागाकडनं याला लागणारे 100% पैसे उपलब्ध करून द्यायच्या विषयाचा ज्या निर्णयाला 50% इंडस्ट्री विभाग MIDC 25% वस्त्रोद्योग विभाग आणि 25% प्रदूषण विभाग या ब्रेकअपला सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आणि त्याप्रमाणे त्या मिनिट्स प्रमाणे कार्यवाही करायच्या सूचना त्या त्या विभागाला गेल्या. मी परवा 2 दिवसापूर्वी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलो. त्यांना या निर्णयाप्रमाणे तिन्ही विभागातनं आवश्यक ती फायनान्शियल तरतूद येणाऱ्या अधिवेशनात करावी, आवश्यक ती या कामाला लागणाऱ्या आर्थिक नियोजनाची तरतूद येणाऱ्या अधिवेशनात या तिन्ही विभागाकडनं व्हावी या संबंधीची पत्र मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना दिली. त्यांनी त्या तिन्ही विभागाला स्पष्टपणानं आदेश दिलेत की या संबंधीची कार्यवाही करा म्हणून. मला विश्वास आहे की या प्रश्नाची कायमस्वरूपी निर्गत निघेल, हा प्रश्न सुटला जाईल. इचलकरंजीमुळं पंचगंगा प्रदूषित होणार नाही, इथल्या उद्योगामुळं, ह्याची जबाबदारी आता शासनानं घेतलेली आहे. अहमदाबादच्या एका कंपनीनं त्याचा DPR केलाय. त्या DPR प्रमाणे MIDC कडनं आता पुढील कार्यवाही होईल आणि हा प्रोजेक्ट पूर्णत्वाला जाईल. ह्याला लागणारी जमीन इचलकरंजीच्या उद्योजकांनी उपलब्ध करून द्यायचं त्या मीटिंगमध्ये ठरलेलं आहे. ह्याला लागणारी जागा त्याला महापालिकेनं मदत करायची, त्यावेळी महापालिकेचे लोकसुद्धा तिथं होते. म्हणजे एकूण या सगळ्या बैठकीच्या माध्यमातून महापालिकेचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली लागणारी जमीन त्या उद्योजकाने द्यायची आणि शासनाच्या तिन्ही विभागातनं त्यांना लागणारा पैसा द्यायचा, असं याचा निर्गत झाली आणि हा प्रश्न सुटला आहे. त्याला जोडूनच दुसरा प्रश्न, पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी राज्य सरकारने विशेषतः फडणवीस साहेबांनी लक्ष घालून वर्ल्ड बँकेकडनं 3200 कोटीचा प्रस्ताव मंजूर करून घेतलेला आहे. पंचगंगा प्रदूषण मुक्तीकडे आता वाटचाल करायला 3200 कोटीच्या प्रस्तावाच आवश्यक, त्यानुरूप पैसे कोणाकोणाला द्यायचे आहेत, कसा खर्च होणार आहे, ह्याचा आराखडा आणि DPR तयार करायचं काम सुरू आहे. मी इचलकरंजीचे कमिशनरना कालच त्यांना चर्चा करून त्यांना सूचना दिल्या आहेत. ओमप्रकाश देवटेना की या सगळ्या कामामध्ये इचलकरंजीला पंचगंगा प्रदूषणासाठी लागणारा निधी तुम्ही अभ्यास करून काय लागणार आहे तो सगळा मागून घ्या. त्यांनी सांगितलं एक 2-2.5 कोटी रुपयाचा निधी आपल्याला या कामामध्ये लागेल. मी त्यांना सूचना केली ताबडतोब आपण DPR तयार करू द्या, त्याचा अंतर्भाव शासनाच्या या योजनेत करू. मी आता परत मुंबईला गेल्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाने उपमुख्यमंत्री महोदयाने भेटून
या DPR मध्ये पंचगंगा काठी जी मोठी गावं आहेत त्या प्रत्येक मोठ्या गावांमध्ये सेवरेज ट्रीटमेंट प्लांट या 3200 कोटी मधनं बांधून द्यावा याचीही तरतूद व्हावी यासाठी मी प्रयत्न करणार. पूर्वी DRDA म्हणून एक योजना होती, त्या DRDA योजनेतन मी पूर्वी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री असताना एकदा मोठ्या गावांमध्ये प्रत्येक मोठ्या गावांमध्ये DRDAतनं सेवरेज ट्रीटमेंट प्लांट बांधायच्या संबंधीची योजना तयार करायला सांगितलेली होती, पण नंतर काय ती कार्यान्वित राहिली नाही, झाली नाही, ते सगळं थांबलं. आता या 3200 कोटीच्या योजनेतनं ते शक्य आहे. प्रत्येक गावाला सेवरेज ट्रीटमेंट प्लांट बांधणं अतिशय आवश्यक आहे, ते होईल. 3200 कोटीतनं कोल्हापूर महापालिकेनं सुद्धा त्यांना पाहिजे ते सगळं सेवरेज ट्रीटमेंट प्लांट त्यांनी उभा करावा. त्यातनं ही संधी आहे त्यांना प्रदूषण मुक्त पाणी सोडायची. आता इचलकरंजीतनं प्रदूषण आम्ही होऊ देणार नाही, त्यासाठी आम्ही काळजी घ्यावी. या योजनेच्या बरोबर उद्या मंत्रालयामध्ये एक मीटिंग आहे, उद्या त्या मीटिंग मध्ये इचलकरंजीच्या साठी 488 कोटी रुपयाचा भुयारी गटारीची योजना आणि सेवरेज ट्रीटमेंट प्लांट सह अशी ती योजना आहे. त्या योजना मूळ ती योजना 255 कोटीची मंजूर झाली होती. 3-4 महिन्यापूर्वी ती 255 कोटीची योजना होती. त्या योजनेमध्ये बऱ्याच त्रुटी होत्या. भुयारी गटारीचं काम पूर्वी जिथं राहिलंय त्या पूर्ण करणं आणि नवीन भाग जेवढा गाव वाढलंय तिथला सगळा भुयारी गटारीचा अंतर्भाव करणं हे सगळं काम त्यात बऱ्यापैकी राहिलेलं होतं. त्या सगळ्याचा अंतर्भाव करायला मी लावला, नवीन DPR तयार झाला. त्या DPR मध्ये सेवरेज ट्रीटमेंट प्लांट सुद्धा आहे आणि लागणारे इतर ठिकाणचे सगळे ड्रेनेज आहे. हे सगळं याच्यासह तो 255 कोटीचा प्रोजेक्ट 488 कोटीवर गेलाय. त्याच्या संबंधीची बैठक आहे आणि त्याच बैठकीमध्ये इचलकरंजीला 100 कोटी रुपये रस्त्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिलेली आहे. यापूर्वी सुद्धा दिली होती, कुरुचीच्या सभेत सुद्धा त्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. मंत्री सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ही निर्णय दिल्यानंतर कमिशनर कडनं आपल्या महापालिकेत एक पत्र जायला पाहिजे होत की मॅचिंग कॉन्ट्रीब्युशन या योजनेत तुम्ही उभं कसं करणार याचं उत्तर मागितलं होतं. ते 100 कोटी रुपये नगरोत्थान मधनं शासन देत असताना महापालिकेचा हिस्सा तुम्ही उभा करू शकता का आणि तो कसा करणार याचं उत्तर त्यांनी मागितलेलं होतं. शासनानं ते अजूनही गेलं नाही शासनापर्यंत, त्यामुळे हे पैसे रिलीज होईनात अशी ती वस्तुस्थिती आहे. मी त्या बाबतीत सुद्धा मी कमिशनर काल भेटले होते दिवटे, मला त्यावेळी त्यांना म्हटलं हे उद्या घेऊन या मुंबईला, त्या मीटिंगला तुम्ही येणार असाल तर हेही घेऊन या, त्याचाही निर्णय लावू 100 कोटी रस्त्याचा. मी सेक्रेटरीना जाऊन या 100 कोटीसाठी भेटून आलो, तो विषय उद्याच्या मीटिंगला घ्या म्हणून विनंती करून आलो. त्याने सांगितलंय की 100 कोटीचा हा विषय आम्ही उद्या त्याचा निर्णय लावूया म्हणून, त्यामुळे उद्याच्या मीटिंग मध्ये 488चा अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि सेवरेज प्लांट आणि शिवाय 100 कोटीचे रस्ते याचा निर्णय उद्याच्या बैठकीत होईल असं मला विश्वास आहे. मी जाणार आहे त्या बैठकीला. सांगितलं हे पत्र सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना हे पत्र देऊन सगळ्या विभागातला निधी उपलब्ध करून द्या आणि त्याला हा GR म्हणजे मिनिट्स आहे ते वर्तमानपत्र मी काढून घेतो त्याच्या प्रत घ्या. त्याच्यावर इथं सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांची या मिनिट्स वर सही आहे. इथं मुख्यमंत्र्यांची सही आहे, मुख्यमंत्री म्हणून म्हटले हे मिनिट्स आहेत. हे मी मगाशी सांगितलं 531 कोटीचा जो विषय आहे त्याचे हे मिनिट्स आहेत.
तर या मिनिट्स प्रमाणे त्या तिन्ही विभागांना पैसे उपलब्ध करून द्यावेत ह्याच्यासाठी आता चाललेला माझा प्रयत्न आहे. ते त्यांनी आता ते आदेश दिले त्यामुळे होईल अशा पद्धतीचा माझा विश्वास आहे. हे एस्प्रो इन्विराटेक सुरतची ही कंपनी आहे. मेसर्स एन्प्रो इक्विरोटेक म्हटलं तरी ह्याच्यात योगेश संदीपचा फार मोठा पाठपुरावाला त्याने वेळ दिला. पर्सनल इंटरेस्ट घेऊन त्याने वेळ देऊन हा सगळा प्रोजेक्ट करून घेऊन त्याने तिथं फॉलोअप करायला मला सल्ला घेत होता. ज्या त्यावेळी आमच्या चर्चा व्हायच्या पण कोण तर एक वेळ द्यायला ते वेळ त्याने दिले. त्याने असोसिएशननाही पुढाकार घेतला. याच्यामध्ये शहाजान शिरगावे लक्ष्मी औद्योगिक वसाहतीतलं CETP चालवणारे त्यांचे असोसिएशन आहे. त्यांच्या वतीनं शहाजान त्यांनी याच्यामध्ये संधीबरोबर काम बघितलं आणि तिथं पार्वतीमध्ये नाहीच आहे पण त्या भागात प्रोसेस आहे. त्यामुळं तिथं अमित घाट यांची बाहुबली प्रोसेस वगैरे तिथं आहे त्यामुळं तीही त्या मीटिंगला येतो. असं सगळ्यांनी मिळून आम्ही हा प्रोजेक्ट कडेला नेला. आता हा पूर्ण झाला त्याच्या आता मिनिट्स सन्माननीय मुख्यमंत्र्यांचे हे पाहिजे असेल तर घ्या, क्लोजअप करून घ्या. मुख्यमंत्र्यांच्या मिनिट्सला मान्यता आहे. किती क्षमतेचे हे क्षेत्र हे तुम्हाला चौऱ्यासाठी देणार आहे. तीन ठिकाणचे पुरते जवळजवळ 5 MLD आणि तिकडं 5 MLD असा नवीन त्याच्यामध्ये प्रारूप ठरले. याचं तुम्हाला डिटेल्स देतो जेहराज काढून. ह्यातले डिटेल्स तुम्ही सगळ्यांना अमोल ते सगळ्यांना द्या. बराबर कामं व्हायला लागलेत, चांगलं व्हायला लागले. कामं होतील, राहिलेलीही कामं होतील. आता जो काय वस्त्रोद्योगाचा विषय आहे, वस्त्रोद्योगाचा विषयाला मी काल सन्माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं. त्यांनाही विनंती केली की आमचा जो काय सन्माननीय मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखालची आमची कमिटी होती, मालेगावचे मंत्री त्याच्यापासून आमचे प्रमुख होते कमिटीचे, त्यांच्या अध्यक्षतेखालच्या यंत्रमाग ऊर्जित असता आणायच्या मदत करायच्यासाठी जो अहवाल शासनाकडे दिला भुसे कमिटीचा, त्या कमिटीच्या शिफारशीवर निर्णय घ्यायला वेळ द्या अशी विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी त्याला वेळ देऊन कॅबिनेट समोर ताबडतोब ते आणतो म्हणून सांगितले. म्हणजे आपला इचलकरंजीचा वस्त्रोद्योगाशी निगडीत सगळे प्रश्न सुटणार आहेत. मी परवा वस्त्रोद्योगाच्या संबंधीची बैठक घेतली होती DKT, त्यावेळी जे सांगितलं होतं ते सगळ्या प्रश्नाची तड लागणार आहे. 5% व्याज साध्या लोनला व्याजाची रक्कम मिळणार आहे बँकेच्या कर्जावर आणि एअरजेट वगैरे जे काही शटरलेस आहेत त्याला 2% सवलत मागितली आहे. ती वेगळी आहे, नवीन आहे, त्याचाही निर्णय घ्या आणि ती द्या म्हणून सांगितलं. ते सगळे निर्णय घेऊया म्हणून सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते वेळ देतील आणि निर्णय होतील. चंद्रकांत दादांनाही या संबंधीचं भेटलोय, त्यांनीही मदत करायचं आश्वासन दिलंय. सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तर मदत करतायच आपल्याला. सगळ्यांनी मिळून हा प्रश्न सोडवतील हा विश्वास. अजितदादाही लागणारे पैसे देणार आहे, होईल चांगलं.